मी कितीदा तरी तुला पण सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही येऊन हे असं म्हणतात ते तसं म्हणतात, त्यांना काय ज्याला कुणाला काय म्हणायचं त्यांना त्यांचं म्हणू द्या. अजित पवार धडपड वरून लक्षात येते की अब किसकी बारी है. तुम्ही स्वतः बघता की नाही, कोणतरी एखादा ट्विट करतो, पहाटे 3 ट्विट करतं आणि 5:30 तिथं लोक जातात, हे तरी दिसतंय ना तुम्हाला का नाही दिसत? मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, तुम्हाला दुसरा कुठलाही विषय नाही. मी नेहमी तुम्हाला सांगतो की हे आरोप प्रत्यारोपमध्ये महाराष्ट्र पुढं जाणार नाही. मी कितीदा तरी तुला पण सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही येऊन हे असं म्हणतात ते तसं म्हणतात, त्यांना काय ज्याला कुणाला काय म्हणायचं त्यांना त्यांचं म्हणू द्या. आम्हाला आपलं आमचं काम भले आम्ही भले. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो ते आता सगळे जे काही बोलून ते तुम्ही बघतायच ना, पुन्हा पुन्हा आमच्याकडनं वधून काय घेताय? आजपर्यंत अनेकांनी ते बघितलंय. तुम्ही स्वतः बघता की नाही, कोणतरी एखादा ट्विट करतं, पहाटे 3 ट्विट करतं आणि 5:30 तिथं लोक जातात, हे तरी दिसतंय ना तुम्हाला का नाही दिसत? दल तुम्हाला कितीदा सांगितलं हे दोघांनी तारतम्य ठेवलं पाहिजे, ठेवलं पाहिजे म्हटलं की नाही? आता आमच्याही बद्दल बरंच काही वाचाळवीर चाललेले आहेत, पण मी त्याच्याबद्दल अवाक्षर बोललोय का? आपलं काम भले ना आपण भले, प्रत्येकाची कामाची पद्धत आहे. माझं आज पण आव्हान आहे, दोन्ही बाजूला आव्हान आहे की दोन्ही बाजूनी थांबलं पाहिजे. ही आपली परंपरा नाही आहे, ही आपली संस्कृती नाही आहे. ओके, धन्यवाद. एक फायदा मार.